शहीद जवान नरेश बडोले यांच्यावरती आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले। या ठिकाणी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या पोहोचलेले आहेत। त्यांच्या कुटुंबियांची भेट त्यांनी घेतली आहे। सकाळी 10:30 च्या सुमारास निगणा इथल्या सीआरपीएफ कॅम्प समोरच्या डिगडोह स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील। शहीद जवान हे नरेश बडोले मूळचे गोंदियातले रहिवासी असून पण ते आणि त्यांचे कुटुंबीय हे सध्या नागपूरमधल्या हिंगणाजवळ वैशाली नगरजवळ पांडुरंग नगरमध्ये राहतात आणि त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली आहेत। श्रीनगरच्या बडगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत बडोले शहीद झाले। वयाच्या 18व्या वर्षीच ते नोकरीला लागले होते। सीआरपीएफ मध्ये त्यांची 31 वर्षांची सेवा झाली होती। ईशान्य भारतात अनेक ठिकाणी आणि नंतर दिल्लीसह देशात सर्वच भागात त्यांनी कर्तव्यही बजावलं होतं। गेले काही वर्ष ते जम्मू काश्मीरमध्ये तैनात होते आणि यावर्षी मार्च महिन्यात ट्रेनिंगसाठी ते नांदेडलाही आले होते। यानंतर लॉकडाऊन लागल्यामुळे एक महिना ते नागपूरलाही घरी होते। मात्र ट्रेन सुरू झाल्यानंतर कर्तव्य दक्ष असलेले नरेश बडोले हे ड्युटीवरती रुजू झाले आणि त्यानंतर चकमकीमध्ये ते शहीद झाले आहेत। गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आणि ते सध्या नागपुरात आहेत। सीआरपीएफ कॅम्प समोरच्या स्मशानभूमीत थोड्याच वेळात त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होतील। शहीद जवान नरेश बडोले यांच्या पार्थिवावरती आता थोड्याच वेळात अंत्यसंस्कार पार पडतील। त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलंय आणि त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख हे सुद्धा त्यांच्या घरी सध्या दाखल झालेले आहेत। त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा त्यांनी भेट घेतली आहे। सकाळी 10:30 सुमारास हिंगणातल्या सीआरपीएफ कॅम्प समोरच्या डिगडोह स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार पार पडतील। शहीद जवान नरेश बडोले हे मूळचे गोंदियातले रहिवासी पण ते आणि त्यांचे कुटुंबीय हे सध्या नागपूरमधल्या हिंगणाजवळ वैशाली नगरच्या पांडुरंग नगरमध्ये राहतात। त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली आहेत आणि श्रीनगरच्या बडगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत बडोले शहीद झाले। असं आहे की सीआरपीचा एक सीआरपीचे एक शूर जवान बडोलेजी हे काल काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेक्याच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेत। आज त्यांचा पार्थिव इथे नागपूर इथे आणण्यात आला। अतिशय दुर्दैवाची घटना आहे। संपूर्ण परिवार संपूर्ण परिसर हा या घटनेमध्ये दुःखी आहे। मी महाराष्ट्र शासनातर्फे श्री बडोलेजी यांना श्रद्धांजली अर्पण करतो। नरेश बडोले एक बड़ी दुख की बात है कि हमारा एक नागपुर का सीआरपीएफ का एक जवान जो कश्मीर में अतिरेकी हल्ला हुआ उसमें शहीद हो गया। मैं महाराष्ट्र शासन की ओर से श्रद्धांजलि अर्पण करता हूँ।